शिक्क्यांच्या आधारे सोपे बंध. मॅम मी आत येऊ शकते का ये जिमी अरे वा नवीन फ्रॉक हो मॅम आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा जिमी धन्यवाद जिमी तुझ्या फ्रॉकचा पॅटर्न खूपच छान आहे मॅम या फ्रॉकवर आकृती कसा बनला आहे फ्रॉकवर फुलांच्या डिझाईनचे ब्लॉक ब्लॉक वापरून शिक्के म्हणजे स्टॅम्प उमटवून पॅटर्न बनवला आहे शिक्क्यांने स्टॅम्प ने पॅटर्न तो कसा चल मी समजवते हां तर मुलांनो आज आपण ब्लॉक ब्लॉक किंवा इतर वस्तू वापरून शिक्क्यांद्वारे म्हणजेच स्टॅम्प आकृतिबंध बनवायला शिकूयात मॅम शिक्का म्हणजे स्टॅम्प कशाला म्हणतात आपल्याला ज्या डिझाईनचा आकृतिबंध बनवायचा असेल तसेच ब्लॉक ब्लॉक किंवा वस्तूंवर आपल्या आवडीचा रंग लावून कपडे किंवा कागदावर उमटवण्याला शिक्का म्हणजे स्टॅम्प म्हणतात बघ जिमीच्या फ्रॉकवर असे फुलांचे डिझाईनवाल्या ब्लॉक ब्लॉकवर रंग लावून ते शिक्के म्हणजेच स्टॅम्प मारलेले आहेत मॅम असे शिक्के उमटवून आपण खूप आकृतीबंध बनवू शकतो का हो बघ हा आहे गुलाबाचे डिझाईन असलेला ब्लॉक ह्याने आपण असा आकृतीबंध बनवू शकतो अरे वा मॅम असे आकृतीबंध बनवणे तर खूपच सोपे आहे हो जिमी शिक्क्याद्वारे आकृतीबंध बनवणे सोपे आहे आपण कोणत्याही ब्लॉक किंवा वस्तूवर रंग लावून त्यातून वेगवेगळे पॅटर्न अगदी सहज बनवू शकतो मॅम आपण आपल्या चित्रकलेच्या वहीमध्येही शिक्के उमटवून आकृतिबंध बनवू शकतो का हो मुलांनो चला मी तुम्हाला शिक्के म्हणजे स्टॅम्प उमटवून तयार केलेली काही चित्रे दाखवते तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणत्या वस्तूचा शिक्का उमटवून ती चित्र तयार केली गेली आहेत ठीक आहे मॅम ह्या चित्राचा आकृतिबंध बनवण्यासाठी ह्यापैकी कोणती भाजी कापून तिला रंगात बुडवून शिक्का उमटवला आहे भेंडी की ढोबळी मिरची जिमी तू सांग मॅम ह्या चित्राचा आकृतिबंध बनवण्यासाठी भेंडी कापून तिला वेगवेगळ्या रंगात बुडवून शिक्के उमटवले आहेत अरे वा शाप जिमी मुलांनो भाज्या व फळे कापून त्यांना रंगात बुडवून किंवा त्यावर रंग लावून आपण शिक्क्यांद्वारे सोपा पॅटर्न बनवू शकतो बघ इथे सफरचंदाच्या वेगवेगळ्या तुकड्यांचे शिक्के वारंवार वापरून त्यापासून आकृतिबंध बनवला गेला आहे मॅम जर माझ्याकडे ब्लॉक किंवा शिक्का उमटवण्यासाठी कोणतीही वस्तू नसेल तर मी चित्र कसे बनवू शकतो जिमी हे तर खूप सोपे आहे सर्वात आधी तुला तुझा हात रंगात बुडवून किंवा हातावर रंग लावून त्यांनी कागदावर ठसा उमटवावा लागेल हे बघ असं आता बोट पिवळ्या रंगात बुडवून असा ठसा उमटव मग बाकीची बोटं देखील वेगवेगळ्या रंगांमध्ये बुडवून असे ठसे म्हणजेच स्टॅम्प उमटव आता सांगा हे कशाचे चित्र बनले आहे मॅम हे तर झाडाचं चित्र तयार झालं <laughs> बरोबर सांगितले जिमीने मुलांनो बघा हा बोटांचे ठसे उमटवून तयार झालेला आकृतीबंध आहे अरे वा मॅम हे तर खूपच सोपं आहे अजून बऱ्याच पद्धतींनी ठसे उमटवून आपण आकृतीबंध बनवू शकतो ते कसं चला मी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंच्या मदतीने ठसे उमटवून बनवलेले आकृतीबंध दाखवते हे फुग्यांना रंगामध्ये बुडवून त्याचे ठसे उमटवून बनलेले आकृतीबंध आहेत हे सहा पेन्सिली एकत्र बांधून त्या रंगात बुडवून त्याचे ठसे उमटवून बनलेले आकृतिबंध आहेत आता हे बघा इथे बटाट्यावर वेगवेगळी डिझाईन बनवलेली आहेत म्हणजे हे रंगामध्ये बुडवून ठसा उमटवून आकृतिबंध बनवता येतील आणि हो मुलांनो शिक्का म्हणजे स्टॅम्प उमटवण्याची अशी खेळणी देखील बाजारात मिळतात तुम्ही त्यांचा वापर करून देखील तुमच्या आवडीचा आकृतिबंध बनवू शकता अरे शिक्का वा शिक्का उमटवण्याची खेळणी देखील मिळतात मॅम शिक्क्यांद्वारे पॅटर्न बनवण्यासाठी कोणत्याही ब्लॉक किंवा वस्तूवर रंग लावून किंवा त्यांना रंगामध्ये बुडवून ठसा उमटवून आकृतिबंध बनवू शकतो हो ना अगदी बरोबर सांगितलंस मॅम आता तर आम्हाला शिक्क्यांद्वारे सोपे आकृतिबंध बनवणं नीट यायला लागलं ठीक आहे तर उद्या तुम्ही सगळ्यांनी आपापल्या चित्राच्या वहीत तुमच्या आवडीच्या वस्तूंनी शिक्के म्हणजे स्टॅम्प उमटवून एखादा चांगला आकृतीबंध बनवून आणा ठीक आहे मॅम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लॉक ब्लॉक किंवा इतर वस्तूंच्या मदतीने शिक्क्यांद्वारे म्हणजे स्टॅम्पद्वारे आकृतिबंध बनवायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही अजून उदाहरणांच्या मदतीने शिक्क्यांद्वारे म्हणजेच स्टॅम्पद्वारे आकृतीबंध बनवायला शिकू